नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले की आपण लगेच या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तरी माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याच्याकरिता शेअर आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण बघूया जसं तुम्ही जसं तुम्ही आज थमनेलमध्ये बघितलं आहे की भूमी अभिलेख एक्झामची जी अपडेट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहे त्याची एक्झाम डेट आता कधी अनाऊन्स म्हणजे ती अनाऊन्स झालेली आहे बघा मित्रांनो लवकरात लवकर त्याची एक्झाम होईल तर ही संपूर्ण डिटेल मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओला कृपा करून स्किप नका करू संपूर्ण बघा आणि जर माहिती आवडली तर त्याला लाईक करा तर चला मित्रांनो सुरू सुरुवात करूया आपण बघा काय अपडेट आहे बघा बघा मित्रांनो महाभूमी अभिलेख विभाग एक्झाम एक्झाम अपडेट भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस संस्थेची निवड करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात टी सी एस अधिकारी आणि भूमी अभिलेख आयुक्त्याची टीम प्रश्नपत्रिका तयार करणार आहे बघा मित्रांनो आता प्रश्नपत्रिका आठ दिवसांमध्ये तयार होणार आहे याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे इथे जसं जसं मी माहिती दिली तुम्हाला की मे महिन्याच्या अखेरीमध्ये अखेरीस तुमची एक्झाम शंभर टक्के होणार आहे मित्रांनो ही सं सर्वात महत्त्वाची अपडेट आहे जे कोणी विद्यार्थी अभ्यास करत असतील कारण बरेच इथे थोडासा गॅप पडला होता त्याच्यामुळे जर कुणाचा अभ्यास सुटला असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जोरात तयारीत लागा कारण एक्झाम मे मध्ये होणार आहे मेच्या शेवटी हे शंभर टक्के आता खरी खरी न्यूज आहे बघा विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रियेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनाच्या फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेची जमाबंदी आयुक्त के सुधांशू यांच्या टीमकडून प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना ऑनलाईन लॉग इन केल्यानंतर थेट संगणकावरच दिसणार आहे टी सी एसच्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला ही प्रश्नपत्रिका दिसणार नाही असेही रायते यांनी स्पष्ट केले भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन मागील चार महिन्यापासून रखडलेली ही परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे म्हणजे जी चार महिन्यापासून जी रखडली होती त्याची जी, जी एक्झाम आहे मित्रांनो आता मेमध्ये होणार आहे इथ याच्यावरून सिद्ध होते आणि जी ऑनलाईन एक्झामबद्दल माहिती दिली आहे ती इथं टी सी एसचे जे काही एम्प्लॉई आहे त्यांचा इथे कुण कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही त्यांना ती एक्झाम म्हणजे ती प्रश्नपत्रिका त्यांना दिसणार नाही तर बघा महाराष्ट्रभूमी अभिलेख विभागाकडून अमरावती नागपूर नाशिक पुणे मुंबई आणि औरंगाबाद या विभागाकडे त्या तब्बल एक हजाराहून अधिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेणार आहे पद पदभरतीसाठी पुणे विभागात बघा किती एकशे त्रेसष्ट कोकण दोनशे चौवेचाळीस नाशिक एकशे दोन औरंगाबाद दोनशे साठ अमरावती एकशे आठ नागपूर विभागात एकशे एकोणनव्वद जागा आहेत तर एकूण मिळून किती आहे त्या एक हजार वीस पदासाठी तब्बल अर्ज बघा किती आले आहेत हो शहात्तर हजार अर्ज आले होते त्यापैकी केवळ छेचाळीस हजार आठशे अर्ज वैध ठरले आहेत ओके तर बघा ही जी भरती आहे मी अखेर होणार आहे आणि की याच्याबद्दल काही अपडेट आहे की तुम्हाला बघू इथं बघूया भूमिओ विभागाची विविध कारणाने रखडलेली ही भरती मे महिन्यात होणार आहे ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी निर्वाद करण्यात आली आणि आता ही जी आहे आठ दिवसामध्ये याची बैठक होऊन जी रखडलेली एक्झाम आहे याच्यामध्ये मे महिन्यामध्ये शंभर आता ही होणार आहे ही न्यूज कन्फर्म आहे हीच एवढीच न्यूज तुम्हाला द्यायची होती मित्रांनो जर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय ला? करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू